नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या या मराठीतील यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपल्या चॅनेलवरील बेसिक टेक्निकल फंडामेंटल अशा विविध प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहायचे असतील आणि सध्या आपल्या सर्वांकडेच असलेल्या भरपूर वेळेचा सदुपयोग करायचा असेल तर आजच तुम्ही आपल्या या मराठीतील चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडतात तर नक्कीच लाईक प्रेस करा आवडल्या नाही तर तुम्ही नक्कीच डिसलाइक करू शकता आणि शेवटी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून भविष्यात येणाऱ्या सगळ्या व्हिडिओच्या अपडेट्स आपल्याला तात्काळ मिळत राहतील मित्रांनो आज आपण एका नवीन गोष्टीला सुरुवात करणार आहे जो विषय आपण सगळ्यांनीच ऐकलेला आहे तत्पूर्वी एक गोष्ट मी सांगतो की या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे स्टॉक्स रिकमेंडेशन देत नाही या व्हिडिओज जास्तीत जास्त ह्या नॉलेज पर्पज बनवलेल्या आहेत आणि तुमच्या ज्या काही स्टॉक मार्केटची शंका असतील त्या आपण जास्तीत जास्त क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आज आपण बोलणार आहे की मंदीतली संधी सोडू नका असं मी का बोलतोय मित्रांनो कारण आपण पाहतोय की गेले एक वर्षापासून मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारे ट्रेड वॉर चालू होते त्यानंतर ना सगळ्यांनाच वाटलं की आता मार्केट ना वर जातील आणि त्यानंतरनं करोनाने अचानकपणे आपल्या सगळ्यांवरच हल्ला केलेला आहे संपूर्ण जगाला त्याने कावेत घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना पाहतोय आपण की जागतिक आणि आपली भारतीय मार्केट हे धडाधड दाड़ कोसळत आहे आणि अक्षरशः तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत आतापर्यंत कोसळलेलं आहे आपलं मार्केट तर आता ही एक मंदीमध्ये आपण आलेलो आहे तर आता ही मित्र असं म्हणेल की ही मंदीतली सगळ्यात मोठी संधी आहे ते का हेही मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण ह्या मधला प्रत्येक आणि प्रत्येक पॉईंट प् तुम्हाला खूप काही सांगून जाणार आहे आणि नक्कीच एका चांगल्या सुरुवातीची तुम्ही सुरुवात करू शकता हे जी मी नक्कीच तुम्हाला हमी देऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अपडेट आणि माहिती मिळण्यास मदत होईल तर मित्रांनो चला आपण सुरुवात करू या आपल्या विषयाला तत्पूर्वी मी सांगतो की आजपर्यंत आपण खूप सारे आजार पाहिले असतील खूप सारा आपण ऐकला असेल तुम्ही असंही ऐकलं असेल की बहात्तर साली असा दुष्काळ पडला होता एकोणीसशे चाळीस पंचे दरम्यान एक प्लेगची साथ आली होती त्यावेळी लोक आपली जुनी लोक खूप काही सांगतात त्यांच्या वेळीच्या स्टोरी ओके okay, आणि त्यानंतर नाही माग मार्स मार, सार्स आला होता युबोला आला होता आता त्यानंतर ना करोना आला हा थोडा महा एक महाभयानक आहे पण एक लक्षात ठेवा हा सगळा भारत लॉकडाऊन झालेला आहे लक्षात ठेवा आपण सर्वजण घरी बसू हो नये आपल्याला सगळ्या सरकारी नियमांचं नक्कीच पालन करायचं तंततंत तरच आपण ह्याच्यातून वाचू शकू आणि आपल्या देशाला लवकर ह्याच्या आवडीतून आपण बाहेर काढणार आहे कारण हा एक हिस्ट्रीमध्ये जगतो एक इतिहास होतोय लक्षात ठेवा तुम्ही अजून दहा वर्षाने नक्कीच सांगणार आहे दोन हजार वीस साली एक महाभयानक आजार आला होता त्यामुळे अक्षरशः आम्ही महिना महिना घरात बसून राहिलो होतो लक्षात ठेवा ही एक हिस्ट्री होते तयार होते म्हणजे आपण पुढच्या कित्येक पिढ्यांना सांगणार आहे आणि कित्येक पिढ्यांपर्यंत जाणार आहे परंतु ते सांगायला आपण स्वतः राहणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्या नियमांचं पालन करा तुम्ही तुमची फॅमिलीवर जास्त काळजी घ्या तर मित्रांनो हा एक आहे निफ्टीचा ग्राफ सर्वसाधारणपणे हा वीस वर्षाचा ग्राफ आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्या ग्राफनुसार मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतो हे एक दोन हजारचा साल आहे ओके okay, निफ्टीची जी काउंटिंग आहे सरासरी चौऱ्याण्णव पासून सुरू झालेली आहे ओके तिथून मार्केट आपलं पॉईंट 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 तुम्हाला दिसतील अपसाईडला चाललेलं आहे तर सर्वसाधारणपणे हे करेक्शन लक्षात ठेव मी जे डॅश केलेत ना हे करेक्शन आलेले आहेत काय झालं बघा दोन हजार साली नॉर्मल कुठला आजार किंवा काही गोष्ट घडली असेल त्यावेळी सोळाशे सदतीचा हायक केला होता आणि दोन हजार दोन म्हणजे दोन हजार एक च्या सर्वसाधारणपणे आठशे पन्नासचा लो बनवला मार्केटने जवळपास सातशे अठ्ठ्याऐंशी पॉईंटची त्यावेळी मार्केटने काय केली होती रॅली दिली होती म्हणजे रॅली म्हणजे करेक्शन दिलं होतं सॉरी करेक्शन त्यावेळी तेवढं दिलं होतं ना त्याच्या पुढेच जवळपास दोन हजार आठ साली जे बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहीत असेल सगळ्यांनी ऐकलं असेल की दोन हजार आठ साली सहा हजार तीनशे पन्नास वरून निपटी अगदी बावीसशे बावन्न पर्यंत म्हणजे जवळपास चार हजार अठ्ठ्याण्णव पॉईंट म्हणजे चार एक्केचाळीसशे पॉईंट निपटी क्रॅश झाली होती जवळपास एका वर्षामध्ये इथे पण जवळपास एक वर्षाचा काळ आहे त्यानंतरनं दोन हजार अकरा साली पण करेक्शन आलं होतं मार्केटमध्ये बऱ्यापैकी ते दोन हजार बारा पर्यंत चाललं सर्वसाधारणपणे डिसेंबर पर्यंत दोन हजार अकरा चालू तर तिथून ही मार्केट सहा हजार तीनशे अडतीस पासून अगदी चार हजार पाचशे एकतीस म्हणजे अठराशे पॉईंटचं करेक्शन त्या वर्षात दिलं होतं त्यानंतरनं नऊ हजार एकशे एकोणीस ते सहा हजार आठशे पंचवीस अशी बावीसशे चौऱ्याण्णव पॉईंटचं करेक्शन ने दिलं होतं पंधरा ते सोळा ह्या कालामध्ये आणि त्यानंतर ना आता जरा सध्या मोठं हेल्दी करेक्शन आपण बोलतो असं दिलंय बारा हजार चारशे तीस चा टॉप बनवला आणि सात हजार पाचशे अकराचा आतापर्यंत लो बनवलाय आणि चार हजार नऊशे तिथून जवळपास आता ह्याच्यातून काय दिसतंय तुम्हाला मला, -मला हे का सांगायचंय मी अगदी डेटावर बोलत असतो माझ्या सर्व व्हिडिओ तुम्ही जर पाहिल्या तर मी अगदी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो मी माझ्या वर्कशॉपमध्ये तर डिटेल शिकवतोच परंतु माझ्या युट्यूबच्या व्हिडिओ पण मी जास्तीत जास्त लोकांना डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करतो कारण मला असं वाटतं की आपल्या माणसाने जास्तीत जास्त टेक्निकल फंडामेंटल स्टडी करून मार्केटमध्ये एंट्री करावी कारण मराठी टक्का खूपच कमी आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना ते शिकून सुधारवायचंय तर हे काय सांगतं जिथे मार्केट पडलं त्यानंतर ते, ते वाढलंय ह्या वर्षी जरी पडलं तर त्याच्या पुढच्या एक दीड वर्षात तेवढ्या स्पीडनं वाढले इथे पण बघा मार्केट पडलं त्याच्या पुढच्या वर्षी वाढलं इथे पडलं इथून वाढलं म्हणजे आपण ऐकतो की वाय झेड व्यक्तीने एवढे कमवले वाय झेड व्यक्तीने तेवढे कमवले किंवा बॉटम बॉटमला ट्रेडिंग करा बॉटमला बाईंग करा लक्षात ठेवा बॉटम कोणालाच माहित नसतो बोलायची गोष्ट बॉटम होऊन गेल्यावरती की तर बॉटम झाला होता तर अशा वेळी आपल्याला काय कंडिशन करायचे काय ट्रेड करायचे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर इथे मला एकच सांगायचं की मार्केट इथून खूप सारी मोठी रॅली देणार आहे आणि हा मंथली ग्राफ आहे लक्षात ठेवा तुम्हाला एक मोठी कॅन्डल दिसते म्हणजे मी मंथली कॅन्डल सिलेक्ट केल्यात मार्केट ह्या वर्षी जेवढ्या जोरात पडलंय ना तेवढ्या फर्शमध्ये ते रिकव्हरी पण होणार आहे मोस्टली त्याची निम्मी रिकव्हरी तर तेवढ्याच फास्टमध्ये ते करणार हे मी तुम्हाला गॅरंटीड सांगून देतो आणि ते, दे ते आर एस आय पण दिलेलं आहे माझ्या युट्यूबच्या सगळे व्हिडिओ बघा तुम्हाला अगदी टेक्निकल पण समजेल तर मार्केट मोस्टली आता ओव्हरशोल्ड कंडिशनमध्ये यायला लागले किंवा आहे मार्केट इथून थोडं करेक्ट होत राहणार आहे तर आपल्याला काय स्ट्रॅटजी करायच्यात तर ते तुम्हाला मी पुढे सांगतो सर्वप्रथम हा चार्ट लक्षात ठेवा लक्षात नसेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आता सांगा आहे का नाही ही संधी तर नक्कीच संधी ग्राफ बघितल्यावर आपल्याला काय समजलं की एवढं पडल्यानंतर ना मार्केट त्याच्या पुढच्या वर्षी वाढते तर आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आता गुंतवणुकीला सुरुवात करायची तुम्ही नवीन आहात तर पहिल्यांदा गुंतवणुकीन सुरुवात करा ट्रेडिंग भानगडीत पडू नका सुरुवातीला ओके हे मार्केट नवीन लोकांच्या ट्रेडिंगसाठी अजिबातही नाही लक्षात ठेवा तुम्ही फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करताय तर खूप मोठी रिस्क आहे सध्याच्या मार्केटला नक्की करू शकता पण रिस्कीमध्ये कारण का मुवमेंट खूप मोठे आहेत मार्केटचा जो इम्प्लॉइड व्हॉलेटिलिटी जो जवळपास ऐंशी क्रॉस केले तर लाईफ टाइम हाय केलाय आणि आताच जो आय व्ही त्याच्यानुसार मार्केटमध्ये सर्वसाधारणपणे तीनशे चारशे पॉईंटच्या मुवमेंट या होतच राहणार आहेत पुढील काही दिवस त्यामुळे थोडं सावधान संधी आहे पण संधी घ्यायची पण आहे पण पन त्या संधीत आपण संपून जायचं नाही लक्षात ठेवा काय सांगतो तेही मी तुम्हाला पुढे क्लिअर करणार आहे आहे का संधी काय विचारतोय मी तर नक्कीच संधी आहे तुमच्यासाठी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा खाली कमेंट बॉक्समध्ये पण द्या की तुम्हाला का संधी आहे आणि तुम्ही याचा उपयोग कसा करून घेणार आहे ओके okay? आता त्याच्या पुढची गोष्ट इफेक्ट किती दिवस राहील मार्केटवर हा जो आता पडत आहे तो सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा मार्केट हे मागच्या एक दीड महिन्यापासून परायला सुरुवात झाली किंवा जानेवारीच्या मिड पासून जास्त जोरात पडतायत तर सर्वसाधारणपणे पुढील सहा महिने ते एक वर्षापर्यंत मार्केट अशाच कंडिशन मध्ये राहतील असा माझा अंदाज आहे का तर पूर्वीचा जो अभ्यास केला मी मागच्या वीस तीस वर्ष ग्राफचा मार्केट एकदा करेक्शन मध्ये लगेच कव्हर होणार नाही थोडी मार्केटमध्ये वाढ येणार पण त्यानंतर ते परत पडणार लक्षात ठेवा तर अशा वेळी काय करायचं का तुम्हाला पुढच्या मध्ये समजेल इफेक्ट त्याचा राहील थोडे सहा दिवस कारण हेही सांगतो कोरोना जो आहे तो काय लगेच जरी जाणार नाही त्याची इफेक्ट त्याची पावलं तो मागे ठेवूनच जाणार आहे असं मी काय सांगतोय तर ह्याच्यामध्ये आता आपण एकवीस दिवस लॉकडाऊन केलंय ह्याच्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात बंद आहेत ह्याच्यामुळे बेरोजगारी खूप वाढली त्यामुळे सगळ्या लोकांवर खूप इफेक्ट होणार आहे कंपन्यांवर इफेक्ट होणार आहे त्यांच्या रिझल्टवर इफेक्ट होणार आहे त्यामुळे इथून पुढचे पाच सहा महिने मोस्टली त्यांचे खराब रिझल्ट लागणार तिथून पुढे हळूहळू त्यांचे चांगले रिझल्ट लागायला सुरुवात होईल त्यामुळे काळजी करू नका लगेच कोणाला असं होणार नाही की आता बाबा माझ्यातून संधी गेली आता मी कसे शेअर्स बाय करू तर खूप सारी संधी अजून फक्त तिची वाढ बघायची आपल्याला आणि टप्प्याटप्प्याने तिच्यामध्ये आपल्याला एंट्री करायची ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ओके इफेक्ट सरासरी अजून एक वर्ष सर्वसाधारणपणे राहण्याची जास्त शक्यता आहे मार्केट अजून लो बनवेल आता किती लो बनवेल तर सर्वसाधारणपणे एक लक्षात ठेवा मार्केटने सात पाचशे बनवलाय मार्केट सहा पाचशेच्या खाली जाऊ शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे म्हणजे माझा जो अभ्यास आहे तो सांगतो माझा अभ्यास मी रॉंग असू शकतो माझ्यासाठी फक्त मी सांगतो मार्केट किती जरी पडलं सहा पाचशेला क्रॉस करणार नाही काही झालं तरी आताच्या कंडिशन नुसार सात पाचशेला पुन्हा एकदा येऊ शकतं किंवा सात पर्यंत ही पुन्हा येऊ शकतं ओके आता पुढे इफेक्ट सांगितला मी तुम्हाला किती दिवस राहणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट स्ट्रॅटेजी काय असावी आत्ताच्या कंडिशनला आपल्याला काय स्ट्रॅटजी ठेवायची जी? जेणेकरून आपल्याला ही जी आपल्या पुढे संधी उभी तिचा आपल्याला उपयोग करता येईल तर आत्ताची मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो सगळ्यांनी पॉईंट लक्षात ठेवा महत्वाचे पॉईंट येते सगळे ह्याच्यामध्ये ओके तर पहिली गोष्ट इन्व्हेस्ट इन लिडिंग सेक्टर्स आता लीडिंग सेक्टर्स म्हणजे काय तर आपण बघतो की आयटा सॉरी आयटी ना ऑटोमोबाईल आहे ॲटोमोबाईल थोडं करेक्शन मध्ये होतं आणि आता अतिशय उत्तम संधी आहे ले ले। तो से अपला तो सकता। तो ते अजून करेक्शन मध्ये केलेलं आहे तर चांगलंच आहे आपल्याला इथून खरेदी करायला येणार आहे एपीएमसीजी सेक्टर आहे प्रायव्हेट बँक सेक्टर आहे असे खूप सारे सेक्टर्स आहेत चार पाच सहा सेक्टरची तुम्ही लिस्ट काढू शकता तर ते सेक्टर सध्या ट्रेंडिंग मध्ये किंवा लिडिंग की जे मार्केट मोस्टली मूव्ह करतात की मार्केट त्यांच्यावर डिपेंड असतं मोस्टली त्या सेक्टरमध्येच इन्व्हेस्ट करा त्याच्यानंतरनं लार्ज कॅप आणि मिडकॅप मधले स्टॉक निवडा लक्षात ठेवा स्मॉल कॅप पेनी कॅपच्या मागे लागू नका येस बँकेनं सगळ्यांचं वाटोळं केलंय जे लोक होते ते का असं म्हणतोय कारण खूप नवीन लोक येस बँक घेतात स्वस्त स्टॉक घेतात अशा भानगडीत पडू नका चांगले स्टॉक घ्या फंडामेंटली मी लिस्ट आता इथे देऊ शकत नाही काही रिस्ट्रिक्शन्स असतात तुम्हाला जर लिस्ट पाहिजे असेल तर खाली आपला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली तिथे जॉईन व्हा तो एक ओन्ली ऍडमिन ग्रुप आहे जिथे मी वेळची वेळ अपडेट देत असतो किंवा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला खाली दिलेल्या वरून संपर्क साधून माझ्याकडून चांगल्या स्टॉकची लिस्ट घ्या आणि माझ्या व्हिडिओचा लिंक पण मिळवा ओके तर लार्ज कॅप आणि मिड कॅप मध्ये इन्व्हेस्ट करा असं मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करेल आता महत्वाची गोष्ट लमसम इन्व्हेस्ट करू नका म्हणजे माझ्याकडे एक लाख रुपये आले तर मी एक लाख रुपये लगेच गुंतवणार नाही मला पुढच्या सहा महिन्यामध्ये ते टप्प्याटप्प्याने गुंतवायचे आणि एका स्टॉकमध्ये जास्तीत जास्त आठ ते दहा टक्के म्हणजे एक लाख रुपये तर एका स्टॉकमध्ये मी दहा हजारापेक्षा जास्त घालणार नाही ते पण टप्प्याटप्प्याने म्हणजे दोन हजार आज घालेल पुढचा एखादा फॉल झाला की दोन घालेल परत दोन घालेल परत दोन घालेल म्हणजे मी सर्वसाधारणपणे सहा ते सात वेळा हळूहळू बाईंग करणार आहे जर तुम्ही इन्व्हेस्ट करणार त्यासाठी स्टार्ट टू बाय पार्टली लक्षात ठेवा जसं आता मी बोललो पार्टली ला सुरुवात करायची लमसम बायंग चे दिवस नाहीत असं होऊ शकते की एकदम मोठा प्रॉफिट दिसेल आणि एकदम मोठा लॉस दिसेल ओके त्याच्यानंतर मोर फोकस ऑन शेअर मार्केट फॉर नेक्स्ट वन इयर आता हे असं का सांगतोय मी कारण मार्केट हे हिस्टॉरिकल डाऊन आहे आताचा फॉल आहे तो हिस्टॉरिकल डाऊन म्हणतो मी म्हणजे इतिहासात हा एक शिक्का मारला आहे पॉइंट की एवढं एवढं दोन हजार वीस साली मार्केट पडलं होतं तुम्ही पण छाती टोकून सांगा पुढच्या दोन वर्षानं अरे दोन हजार वीस साली मी एवढे एवढे स्टॉक घेतले आणि आज मी एवढ्या एवढा प्रॉफिटमध्ये माझा हा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा सेव्ह करून ठेवा आणि दोन हजार तीन वर्षाने मला दाखवा जर चांगल्या स्टॉकमध्ये तुम्हाला प्रॉफिट नाही झाला तर लक्षात ठेवा असं होणारच नाही शंभर टक्के चांगला प्रॉफिट फक्त स्टॉक निवडा माहित नसेल तर, तर मला व्हॉट्सअप करा चांगल्या स्टॉकची लिस्ट नक्कीच देईल मी तुमच्यासाठी तर लक्षात ठेवा पुढचे एक वर्ष काय करायचं आपल्याला तर गोल्ड म्हणजे सोन्यात इन्व्हेस्टमेंट करणार आता समजा एक झेड प्रत्येकाचं टार्गेट असतं वर्षाला एक दोन तीन तोळं सोनं घ्यायचं तर ह्या वर्षी त्या जी काही टार्ग समजा मी साठ हजाराचा सोनं घेणार आहे तर ह्या वर्षी मी वीस हजाराचाच घेईन आणि त्याच्यातले तीस चाळीस हजार मी मार्केटमध्ये गुंतवेल मी काय एफ डी करणार असेल तर एफ डीचा शंभर टक्के सगळा पैसा मार्केटमध्ये टाका चांगल्या स्टॉकमध्ये पॉलिसी लँड ह्याच्यामध्ये काही जी मॅक्स इन्व्हेस्ट करणार आहे तर ह्याच्यामधला सगळा राखीव भागा तुमच्या मार्केटमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवा असं मी ठाम सांगेल का कारण मी स्वतः सुरुवात केली मागच्या चोवीस तारखेला चोवीस मार्चला एक आपल्या जे ग्रुप आहे त्याच्या एक लिस्ट दिली होती पाच स्टॉकची त्या पाच स्टॉक मध्ये आजच्या घडीला आपल्याला दहा ते पंधरा टक्क्याच्या आसपास प्रॉफिट होते कारण मार्केटने तेवढी रॅली दिली मी म्हणतो इथे होल्ड करू नका निघून जावा आता तेवढा प्रॉफिट आहे ना तो मला खिशात घालायचा आहे आता हेच सांगणार आहे मी ह्या मध्ये की बुक फिफ्टी पर्सेंट प्रॉफिट आफ्टर इच दहा पंधरा ते वीस टक्क्याची रॅली मिळते ना तुम्हाला समजा आता मी एखादा रिलायन्स सारखा स्टॉक घेतोय आणि मला दिसतंय की आज अरे वा रिलायन्स वीस टक्के वाढलाय मला तर मी इथे काय करेल मी जर रिलायन्सचे पाच स्टॉक असतील किंवा सहा स्टॉक असतील असं समजू तर मी माझ्या वीस टक्के प्रॉफिटला तीन स्टॉक विकेल तीन स्टॉक होल्ड ठेवेल आता रिलायन्स तर काही एकदम वाढ जाणार नाही तो ज्यावेळी पुन्हा पडेल पाच दहा टक्क्याचं करेक्शन देईल इथल्या पॉईंटपासून पुन्हा मी याच्यामध्ये पन्नास टक्के जे होतं ते बाईंग करेल म्हणजे माझ्याकडे ॲटोमॅटिकली एक ॲव्हरेज प्राईसचं बाईंग होणार आहे प्लस मी जी काही मार्केट आहे त्याचा फायदा पण घेतोय पन्नास टक्के प्रॉफिट बुकिंग करून प्लस माझं ॲव्हरेज बाईंग पण होतंय म्हणजे माझ्याकडे जी काय अमाऊंट येते त्याचं मी ॲव्हरेज बाईंग करून माझा चांगला एक पोर्टफोलिओ तयार करतोय ही गोष्ट लक्षात ठेवा आणि बाय ॲप्टर डिप्स म्हणजे आज मार्केट जर एक चारशे पाचशे पॉईंट पडलं तर त्या दिवशी एखादा स्टॉक उचला भिऊ नका तिथे काही बियाची गरज नाही पडल्यावर भिंदाच घ्या लोक पडल्यावर घेत नाहीत लोक वाढल्यावर घेतात सगळ्यात चुकीची गोष्ट आहे तेच सांगतोय नॉट आफ्टर अप वाढल्यावर अजिबात घेऊ नका शांत वाढतंय ना वाढू दे त्याला आता मार्केट पडणार आहे मग पडणाऱ्या मार्केटमध्ये वाढल्यावर स्टॉक विकायचे पडल्यावर घ्यायचे जर आता इथून मार्केट असंच पाच दहा पाच दहा टक्क्याची रॅली देत राहील थोडे दिवस अजून ओके एकदा त्याचा थोडा मॅच झाला की ती थोडी रॅली शांत होऊन जाईल तर समजले मित्रांनो ह्या पॉइंटचा स्क्रीनशॉट काढायला विसरू नका हे पॉईंट अतिशय महत्वाचे आहेत आणि तुम्हाला पुढे जर मार्केटमधून चांगला पोर्टफोलिओ करायचा आहे मार्केटमध्ये चांगलं नाव कमवायचंय तर तुम्हाला हे मार्केटच सावरणार आहे इतकेच तुम्हाला सुरुवात करायची तेही ह्या नुसारच करा तुम्ही नक्कीच तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ होईल काही मदत लागली काही शंका लागली कधी माझ्या कमेंटमध्ये जाऊन विचारा माझ्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा मी जास्तीत जास्त मराठी माणसांना मदत करायचा नेहमीच प्रयत्न करत असतो समजलं मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपल्याकडे काही लोकांकडे डिमॅट दे अकाउंट नसतील तर लक्षात ठेवा तुमचा अकाउंट आहे आता वेळ आहे भरपूर तुमच्या नावाने तुमच्या मिसेसच्या नावाने किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींच्या नावाने थोडे थोडे अकाउंट काढा त्यांना माझ्या सगळे व्हिडिओ दाखवा त्यांना व्हिडिओ वाचायला द्या त्यांना पण शिकू द्या ग आपली सगळी फॅमिली ट्रेन झाली पाहिजे लक्षात ठेवा का तर आपल्या मुलांना फ्युचरसाठी गरजेचं आहे आणि फ्री अकाउंट ओपनिंग आहे तर फ्रीमध्ये ओपनिंग करून द्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फ्री, फ्री ची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन ओपन करा तुम्हाला थोडी माहिती पण देतात जे अकाउंट माझ्याकडे ओपन करतात त्यांना मी चांगली माहिती देत राहतो तुम्हाला पण माझ्या ग्रुपमध्ये स्पेशल मी ॲड करेल आणि तुम्हाला एक तीन अकाउंटची लिंक दिली त्याच्यातून तुमच्या आवडीचा अकाउंट निवडा ओपन होऊन जाईल आणि काय स्ट्रॅटेजी ठेवायच्या हेही तुम्हाला मी सांगेल थी तर मित्रांनो ज्यांच्याकडे डिमॅट नाहीत किंवा ज्यांना घरच्यांच्या नावाने ओपन करायचे तर ओपन करायला विसरू नका लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या आणि मित्रांनो आपण वर्कशॉप घेत होतो पण सध्या सगळे वर्कशॉप आपण स्टॉप केलेले सध्या तुमच्या डोक्यात काही प्लॅन असेल तर थांबा थोडे दिवस तुमच्यासाठी मी एक वेगळ्या प्रकारे तुमच्या अगदी घरपोच येतोय प्रत्येकाला शिकवण्यासाठी येतोय तर ते कसं येणार आहे हे थोड्या दिवसातच मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच ह्या संधीची वाट पहा नक्कीच मी प्रत्येकाला एज्युकेट करणार आहे माझा जास्तीत जास्त माझा व्हिडिओ पहा तुम्ही मी माझ्या व्हिडिओमध्ये एवढी डिटेल माहिती देत असतो की प्रत्येकाला तुम्ही कुठल्याही व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट वाचा तर सगळ्यात जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो कारण मला वाटतं माझे महाराष्ट्रातील सर्व बांधव हे शेअर मार्केटमध्ये एज्युकेट व्हावे म्हणजे सगळे भारतीय लोक एज्युकेट व्हावे जेणेकरून आपण अमेरिकेसारख्या देशाला खांद्याला खांदा लावून थांबू शकतो तर मित्रांनो नक्कीच या संधीचा फायदा घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला कळवा जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा जास्त गरजेचा व्हिडिओ आहे आणि आवडला आहे तर लाईक प्रेस करा जेणेकरून मला जास्तीत जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो थांबूया इथेच पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह लवकरच